शिर्डीचा नेमका दौरा कसा असणार आहे आणि काय कार्यक्रम आलेला आहे? आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री विश्वनेता आदरणीय मोदी साहेबांचा शिर्डीचा दौरा आता 26 तारखेला प्रस्तावित आहे आणि 3-4 मोठे कार्यक्रम आहेत. एकतर साईबाबा संस्थांनी सुरू करण्यात आलेल्या बांधण्यात आलेल्या शैक्षणिक संकुल असेल, दर्शन रंग कॉम्प्लेक्स आहे त्याचं लोकार्पण आहे, शिर्डी विमानतळाचं विस्तारीकरणाचं नवीन विस्तारीकरण प्रकल्पाचं सुद्धा भूमिपूजन आहे. गेली 25-30 वर्ष जो निळवंड प्रकल्प साधारण 60,000 हेक्टरपर्यंत पाणी त्याचं आता दुष्काळ भागाला मिळणार आहे तो आता परिणतीला गेलेला आहे. तर साधारण 5,000 कोटी रुपये त्याच्यावर खर्च झाले आहेत. त्याचं लोकार्पण आपण आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ठेवलं आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांनासुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनासुद्धा आपण जे काही मंजुरीपत्र असेल किंवा वितरण असेल ते आपण करणार आहोत. आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक मोठा शेतकरी मेळावा आपण घेतो आहे असा एक त्या कार्यक्रमाचा स्वरूप राहणार आहे. अजितदादांची चौकशी करेल असा स्वतः रोहित पवारांनी म्हटलं आहे, एकंदरीत जे आरोप प्रत्यारोप होते त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? मला वाटतं की ते काय अजित पवारांच्या बाबतीमध्ये काही स्वतंत्र चौकशी करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण ऑलरेडी त्या सगळ्या विषयाची चर्चा पुष्कळ होऊन गेलेली आहे. आता रोहित पवारांना अजून पुष्कळ संस्कार शिकायचं आहे. माझी अपेक्षा की त्यांनी अगोदर जरा त्याचा जे त्यांनी अजून थोडं राजकारणातला परिपक्वता त्यांनी आणली पाहिजे. आपण काहीतरी असे विधानं करून लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न जे करत आहेत ते थोडं त्याच्या स्वतःच्या भावनेला आवर घालण्याची आवश्यकता आहे. तुम्ही पालकमंत्री असताना सोलापूरमध्ये तुमच्यावर भंडारा उधळला गेला होता, काल चंद्रकांत दादांवर शाही फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला, नेमकं सोलापूरमध्ये काय सुरू आहे? नेमकं नाही असं आहे की समाजामध्ये असे काही मंडळी असतात, परंतु धनगर समाजा बांधवांनी माझ्यावर गुलाल टाकल्यानंतर जो भंडारा टाकल्यानंतर मी तर म्हणलो हा देवाचा भंडारा आहे, मला तर ते पुण्य लागलं त्याचं. परंतु ही जे शाही फेकण्याचा प्रकार जो आहे माननीय चंद्रकांत दादांवर झालेला आहे त्याचा ती ते योग्य बाब योग्य नाही आहे. लोकशाही मार्गानं तुम्हाला व्यासपीठ आहे, आपण जाऊ विचारू शकतो, आपला अधिकार आहे, एवढे मोठे माध्यम आहेत, माध्यमांच्या त्याचा उपयोग आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी होऊ शकतो. तर आता आपण लोकशाही आपल्याकडे, पण असे प्रकार करून लोकशाही फेकणं वगैरे हे काही योग्य नाही, त्याचं कोणी समर्थन करणार नाही. सर, मुख्यमंत्र्यांची अनेक नावं महाराष्ट्रात घेतले जातात किंवा अनेक नावं पोस्टर होर्डिंग लागलेले जातात, राधाकृष्ण विखे पाटलांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं वाटतं का? असं आहे, मी सध्या महसूल मंत्री म्हणून मी आनंदी आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.